लक्ष द्या. जर का आपल्याला कोणती आणखी माहिती पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. दाखवतो इथे इन्फॉर्मेशन दिलेली आपल्यासमोर. नमस्ते. आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की इमेज कशी ड्रॅग करायची याच्यामध्ये, पण ती आपण घेताना पूर्ण इमेज घेतली होती. आता आपल्याला पूर्ण इमेज पाहिजे का, तर आपल्याला फक्त इमेजचा थोडासा पार्ट पाहिजे. समजा एवढंच एकच फ्लॉवर पाहिजे असेल किंवा थोडासा पार्ट पाहिजे असेल तर इमेज कशी ड्रॅग करायची. पूर्ण इमेज घेण्यासाठी आपण कुठे गेलो होतो, मूळ टूलवरती गेलो होतो. आता बाजूचं ऑप्शन बघा काय नाव दिलं इथे, रेक्टँग्युलर मार्क्यू टूल. पण इथे छोटा एरो दाखवतो ना, तर छोटा एरोचा अर्थ काय की याच्या आतमध्ये अजून अलग अलग सिलेक्शन आहेत, ते एकदा क्लिक करून ठेवायचे. त्याच्यावरती माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करून ठेवायचं आहे. बघा दाखवतोय अलग अलग चार ऑप्शन. पहिला कोणता दिला, रेक्टँग्युलर टूल, नंतर इलिप्स, नंतर दिलं ना सिंगल रो, सिंगल कॉलम. आपण सध्या हे दोन बघायचे आहेत. कोणते कोणते? रेक्टँग्युलर मार्क्यू टूल म्हणजे रेक्टँगलमध्ये सिलेक्ट होणार, आणि इलिप्टिकल म्हणजे काय तर गोअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट होणार सर्कल. मी ते क्लिक करतो रेक्टँग्युलर मार्क्यू टूल. हॅलो. आता इथे फिदर झिरो ठेवायचं आहे. सर्वात प्रथम काय करायचं, फिदर काय ठेवायचं आपल्याला, झिरो ठेवायचं आहे. मग फिदर झिरो ठेवून काय करणार, आपण इथून सिलेक्ट करणार आहे. जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट केला, झालं सिलेक्शन. दाखवतो एवढा. आता हा पार्ट आपल्याला सिलेक्टेड पार्ट आपल्याला इमेजमध्ये आणायचा आहे, म्हणजे हा क्रिएशन जे फाईल आहे ना आपली त्या फाईलमध्ये आणायचं आहे. मग कुठे क्लिक करणार, पहिले मूव टूलवरती क्लिक करायचं आहे. कोणतेही ऑप्शन खेचताना मूव टूलवरती क्लिक करा, आणि इथून ड्रॅग करून खेचायचं आतमध्ये. बघा आलं, आता सोडून द्यायचं आहे. बघा दाखवतो तेवढाच पार्ट. समजते. साईज कमी जास्त करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं, कंट्रोल टी. ड्रॅग करायचं केवढं पाहिजे असेल तेवढं, आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबणार, इंटर बटन. झाले. आता पुन्हा हे इमेजवरती यायचं आहे. आता हे सिलेक्शन घालवायचं आहे आपल्याला, बरोबर ना. हा जो सिलेक्टेड पार्ट आहे तो घालवायचा आहे. तर नको असेल तर कुठे करणार, आपण सिलेक्टमध्ये जाऊन काय करायचं आहे, डी सिलेक्ट. काय शॉर्टकट कीज, कंट्रोल डी. बघा सिलेक्शन निघून गेलं. समजतं एवढं. आता याला क्लोज केली समजा इमेज. आता ह्या इमेजमधला पार्ट आपल्याला ड्रॅग करायचा आहे. मग कसं ड्रॅग करणार, कुठे जाणार, सिलेक्शनवरती जायचं, रेक्टँगुलर मार्क्यूटून. जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट करा, आणि ड्रॅग करण्यासाठी काय करायचं, आपण मूव टूलवरती क्लिक करायचं. कुठे, मूव टूल. इथून आतमध्ये ड्रॅग करायचं आहे. आली एवढी इमेज. साईज कमी जास्त करण्यासाठी पुन्हा काय करायचं, कंट्रोल टी. आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं, इंटर बटन. आता पुन्हा इमेजवरती आलो आपण इथे. आता हे सिलेक्शन घालवायचं आहे. मग सिलेक्शन घालवण्यासाठी कुठे यायचं आहे, सिलेक्ट डी सिलेक्ट, किंवा शॉर्टकट कीज काय, कंट्रोल बटन दाबून डी बटन दाबायचं आहे. बघा इथे दाखवतो ना, कंट्रोल बटन दाबून डी दाबलं तर ते सिलेक्शन निघून जाणार आहे. झालं. आता हे रेक्टँग्युलर सिलेक्शन आलं. आपण अजून एखादी इमेज ऑन करतोय. अरे समजा आपल्याला ही इमेज घेतोय. अरे इथून खाली खेचून आलो. हॅलो, बाजूला घेतली थोडी इमेज. आता ह्या इमेजमधला आपल्याला काही पार्ट्स पाहिजे, पण तो सिलेक्शन कसं पाहिजे, रेक्टँग्युलर नको आहे, तर गोलवरती क्लिक करायचं सर्कल. मग कुठे क्लिक करायचं ते क्लिक करून ठेवा, आणि कुठे यायचं आहे, इलिप्टिकल मार्क्यू टूल, म्हणजे काय येणार, सर्कल फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट होणार. हॅलो. फिदर काय ठेवायचं, पहिला झिरो ठेवायचा आहे. आता इथून ड्रॅग करा, एवढं सिलेक्शन घ्या, म्हणजे गोल फॉर्मॅट सिलेक्शन झालं. दाखवतो सिलेक्शन. आता ही इमेज आतमध्ये आणायची. मग कशी आणणार, कुठे आणणार, आपण मूव टूलवरती जायचं आहे, नंतर क्लिक करून आतमध्ये खेचायचं आहे इथून. अरे साईज कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी. आलं इथून, नंतर अप्लाय करण्यासाठी इंटर बटन दाबायचं आहे. झालं एवढं. आता सिलेक्शन घालवण्यासाठी कोणतं बटन दाबणार, सिलेक्टमध्ये जाऊन डी सिलेक्ट, किंवा शॉर्टकट कीज कंट्रोल डी बटन. समजते एवढे. कळालं सिलेक्शन कसं घेतलं आहे, जमे. आता जर लेअर नको असतील तर डिलीट करायचे. क्लिक करून आपण ड्रॅग करतोय. समजलं पर्टिक्युलर पार्ट कसा सिलेक्ट करायचा आहे. कंट्रोल बटन दाबून झेड जातो, ही इमेज डिलीट करायचं समजा. हॅलो. आता पुन्हा सिलेक्शन जातोय. आता हा पार्ट बघा, दाखवतोय आपल्या इथून असं कट केलेला असं दिसून येतोय. मग पुन्हा सिलेक्टवरती जातोय. पण फिदर जो झिरो होता, तो झिरोच्या ऐवजी आपण किती देतो समजा
तीन देतोय, झिरोच्या ऐवजी किती दिला फेदर इफेक्ट, तीन दिलाय. नंतर सिलेक्शन ड्रॅग करतो इथून. अरे इथे समजा सिलेक्शन खेचायचं असेल या स्टूलने खेचू शकतो, पण आतमध्ये आणायचं झालं तर कुठे आणणार? हॅलो, आतमध्ये आणण्यासाठी कुठे जाणार? इथे आता मूव टूलवरती जायचं आहे, नंतर इथून ड्रॅग करा. आता दोघांच्या बॉर्डरमध्ये फरक करतोय बघा, जरा दिसतोय दोघांची बॉर्डर. हॅलो, याची बॉर्डर कशी रफ दिसते इथून, याची बॉर्डर कशी स्मूथ दिसते. का स्मूथ दिसली? कारण आपण फिदर इफेक्ट दिला होता. किती दिला होता फिदर इफेक्ट? तीन दिला होता ना. समजलं दोघांमधला फरक? आता पुन्हा इथे क्लिक करतोय, सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं? कंट्रोल डी. हॅलो, आता पुन्हा कुठे जातोय? सिलेक्शनवरती जातोय. फिदर किती देतोय समजा? आता 10 दिला समजा, फिदर इफेक्ट किती दिला आहे? 10. आता इमेज सिलेक्ट करा. नमस्ते, ते फिदर इफेक्ट 10 दिलं ना. आता इमेजला ड्रॅग करूया आपण आतमध्ये. कंट्रोल टी दाबतोय. नंतर एंटर बटन दाबायचं आहे. समजलं दोघांमध्ये फरक? बघा इथे फिदर किती घेतला होता? 0 घेतला होता. इथे फिदर किती घेतला होता? आपण 3 घेतला होता. इथे किती घेतला होता? 10. म्हणजे त्याची बॉर्डर कशी होते? स्मूथ होते. कळतोय फरक एवढा? समजतं फिदर इफेक्ट म्हणजे काय? नको असेल तर काय करायचं? इथून एवढे लेअर डिलीट करायचे आहेत. जे जे लेअर नको आहेत आपल्याला काय करायचं आहे? आपण इथून डिलीट करत जायचं आहे. समजेल? गेले लेअर. आता सिलेक्शन बघा पुन्हा. तर इथे क्लिक करतोय, कुठे क्लिक केलं? सध्या रेक्टॅंगलवरती क्लिक केलं है ना. इथे वाचा जरा, पहिला ऑप्शन काय दिलाय? न्यू सिलेक्शन. न्यू सिलेक्शन याचा अर्थ काय? की आपण इथे क्लिक केलं एकदा, ज्यावेळी नवीन ठिकाणी क्लिक करणार नवीन सिलेक्शन होणार, पहिलंवाला निघून जाणार. समजणार न्यू सिलेक्शनचा अर्थ. आता आपल्याला पुढे काय वाचा दिला? ॲड टू सिलेक्शन. ॲड टू सिलेक्शन याचा अर्थ काय? की एका सिलेक्शनमध्ये अजून नवीन सिलेक्शन ॲड करायचं आहे. म्हणजे कोरोड्रॉमे जसं आपण वेल्ड बघितला होता, समजा आपण पहिल्या इथून सिलेक्शनवरती गेलो, आता याच्यामध्ये नवीन अजून सिलेक्शन ॲड करायचं आहे. मग कुठे क्लिक करायची पहिली? ॲड टू सिलेक्शन. जेवढा पार्ट ॲड करायचा असेल तेवढा ॲड करा. बघा झालं आहे दोघांमध्ये ॲड. इथून पण ॲड करायचं असेल आपण इथून ॲड करू शकतो. समजते? सर्कल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर सर्कल फॉर्मॅटमध्ये ॲड करू शकतो आपण इथून. पहिलं इथे क्लिक करायचं. काय दिलं आहे? ॲड टू सिलेक्शन आणि ड्रॉ करायचं मध्ये. हॅलो, पण आता आपल्याला एवढा पार्ट घालवायचा असेल तो कोणता ऑप्शन आहे? वाचा काय दिलं आहे? सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. सबट्रॅक्ट म्हणजे काय? तर मायनस होणार, ते सिलेक्शनमधून तेवढा पार्ट कट होणार. मग सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शनवरती गेलो. इथून कोणता ऑप्शन घ्यायचा? रेक्टॅंगल. हॅलो, नंतर कुठे यायचं आहे? सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शन. जेवढा पार्ट नको असेल तेवढा आपण पार्ट घालू शकतो. बघा निघून गेला एवढा पार्ट, समजा एवढा पार्ट काढून टाकला. हॅलो, जो जो पार्ट नको असेल तेवढा आपण रिमूव्ह करू शकतो. आणखी एवढा पार्ट पण रिमूव्ह केला. समजतं एवढा सबट्रॅक्ट फ्रॉम सिलेक्शनचा अर्थ? कळेल ना. न्यू सिलेक्शन म्हणजे काय? तर नवीन सिलेक्शन होणार. ॲड टू सिलेक्शन याचा अर्थ काय? की त्या सिलेक्शनमध्ये नवीन ॲड होणार. आणखीन सबट्रॅक फॉर्म म्हणजे काय? तर मायनस होणार. आणि शेवटचा अर्थ काय? तर इंटरसेक्ट फॉर्म सिलेक्शन. इंटरसेक्ट विथ सिलेक्शन म्हणजे काय? तो दोन सिलेक्शनमधला कॉमन पार्ट राहणार. इथे क्लिक करतोय. आता या दोघांमधला कॉमन पार्ट कोणता आहे बघा? मधली लाईन आहे तेवढी दोघांमधली कॉमन आहे, मग तेवढाच पार्ट राहणार फक्त, बाकीचं सिलेक्शन निघून गेलं. कळालं? आता ह्या दोघांमध्ये कॉमन कोणती आहे? ती मधलं छोटा राहीन. समजतं ना? इंटरसेक्ट विथ सिलेक्शन. नवीन सिलेक्शन पाहिजे तर कुठे येणार? आपण न्यू सिलेक्शनवरती जायचं आहे, इथून ड्रॉ करायचं आहे. कळालं सिलेक्शनचे अर्थ हे चारही? आता इथे काय ॲड टू सिलेक्शन वगैरे कधी यूज करू शकतो आपण? समजा एक इमेज सिलेक्ट केली इथून, बरोबर ना. इथून समजा एवढा पार्ट आपण सिलेक्ट केला आहे, आता आपल्याला याच्याबरोबर बाजूची पण इमेज सिलेक्ट करायची आहे. पण डायरेक्टली आपण सध्या कुठे आहे? न्यू सिलेक्शनवरती आहे. डायरेक्ट क्लिक केलं तर पहिलावाला पार्ट निघून जाणार. मग आपल्याला हा पार्ट ठेवून पण अजून इकडचा पार्ट सिलेक्ट करायचा असेल तर आपण कोणता ऑप्शन घेऊ शकतो? ॲड टू सिलेक्शन आणि नंतर ड्रॅग करा. बघा दोन्ही सिलेक्शन आहेत, हा पण पार्ट सिलेक्टेड आहे, हा पण पार्ट सिलेक्टेड आहे.
समजतंय, घालवण्यासाठी काय करायचं, कंट्रोल डी, म्हणजे सिलेक्शन निघून जाणार. जमेल एवढी प्रॅक्टिस करायला. कोणती प्रॅक्टिस करायची आपण, तर ह्या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करायचं, रेक्टॅंग्युलर, इलिप्स, है ना. नंतर काय बघितलं होतं आपण, फिदर इफेक्ट बघितलं होता, झिरो, अलग अलग फिदर देऊ शकतो आपण. आणि इथून चार सिलेक्शन बघायचे, सिलेक्ट, न्यू सिलेक्ट, ॲड टू सिलेक्ट. करणार एवढी प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.